नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचं स्वागत। आता पाहूयात स्थानिक घडामोडी। महाविद्यालय तसेच माध्यमिक शाळा आता सुरू झाले आहेत, मात्र विविध समस्या विद्यार्थ्यांना भेडसावू लागल्या आहेत। त्या समस्या दूर करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विद्यार्थ्यांना बस पास, वसतिगृह तसेच शिष्यवृत्ती अजूनही देण्यात आली नाही, त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत। तेव्हा तातडीने विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी किरण दुकानदार यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते। सीमा भागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू करण्यात आली आहे। केवळ कन्नडमध्ये फलक लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे। बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीर लाल पिवळ्या रंगाचा ध्वज उभारण्यात आला असून तो हटविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार येळूरवासियांनी केला आहे। येळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। रेल्वे फाटकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे। धारवाड रोड येथील उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर देखरेखीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे। सदर उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे। बेळगाव जिल्ह्यातील घाऊक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या रविवार पेठेचे रस्ता मोठा करण्यात आला, परंतु रहदारीची समस्या जैसे थेच आहे। एकाच वेळी 3-3 वाहने रेखाटली जात असल्यामुळे मागे असणाऱ्या वाहनांना तासनतास ताटकळत राहावे लागते। यासोबत खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही या बेशिस्त वाहतुकीचा फटका बसत आहे, त्यामुळे शिस्तबद्धरित्या वाहने लावावी अशी मागणी व्यापारी करत आहेत। बेळगाव शहर व उपनगरातील बहुतांश कूपनलिका खराब झाले असून विद्युत पंप नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत सातत्याने तक्रारी करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही। कोनवाळ गल्ली परिसरातील कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी तक्रार देऊन महिना होत आला तरी दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून कूपनलिकांची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बासमती भाताच्या कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे। पूर्व भागातील बसवनकुडची, निलजी, मुदगा, बसरीकट्टी, सामरा, बाळीकुंद्री खुर्द आदी भागातील बासमती भाताच्या कापणीला गेल्या 4-5 दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे। गेले 8-10 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भात कापणीचा निर्णय घेतला। अशातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे। इतर भात पिकेही सध्या कापणीच्या मार्गावर असून येत्या 8-10 दिवसात या भागात जोरदार भात कापणीला प्रारंभ होणार आहे। कामत गल्ली येथील लक्ष्मीदेवी मंदिरात नवीन मूर्ती बसविली जाणार आहे। यानिमित्ताने रविवार दिनांक 24 ते शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोबर या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कामत गल्ली विभागातील गल्ल्यांच्या माध्यमातून लक्ष्मी मंदिरात नवीन मूर्ती बसविली जाणार आहे। रविवार दिनांक 24 रोजी लक्ष्मी मूर्तीचे आगमन व मिरवणूक काढली जाणार आहे। सोमवार दिनांक 25 रोजी नैवेद्य, मंगळवार दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत महाप्रसाद, दिनांक 27 व 28 रोजी यात्रा व शुक्रवार दिनांक 29 रोजी मंदिरामध्ये लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या 5 दिवसांमध्ये ओटी भरणे तसेच इतर धार्मिक विधी होणार आहेत। ग्रामीण भागात विविध प्रकारच्या परंपरा जपल्या जातात। मेंढ्यांची टक्कर आपण बऱ्याचदा मोबाईल अथवा टीव्हीवर पाहिली आहे, मात्र हलगा परिसरातील नागरिकांना हीच मेंढ्यांची टक्कर प्रत्यक्ष पाहता आली। हलगा गावातील मरगाई देवीच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा अगदी जल्लोषात झाला। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आणि आपल्या ग्रामदेवतेची मनोभावे पूजा केली। या उद्घाटन सोहळ्यानिमित्त मेंढ्यांची टक्कर आणि आगळीवेगळी शर्यतही ठेवण्यात आली। गावात सुमारे 50 ते 60 अगदी तंदुरुस्त असे मेंढे दाखल झाले। साऱ्यांनाच या मेंढ्यांचे आकर्षण वाटत होते, यासाठी भव्य असा आखाडाही उभारण्यात आला होता। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। अळवण गल्ली शाहपूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे। या अभियानांतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत। यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी, संजय पाटील, प्राचार्य MH पवार, जी होसूर उपस्थित होते। मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले।
या अभियानांतर्गत स्वच्छता रॅली काढण्यात आली। यावेळी प्लास्टिक मुक्तीबद्दल जनजागृती करण्यात आली। रॅलीची नातपे सर्कल गोवा वेस अळवण गल्ली मार्गे महाविद्यालयात सांगता झाली। निपाणी येथील जनावर बाजाराचा लाभ निपाणी विभागाशी जोडलेल्या 30 खेडेगावांना होतो। तसेच हुक्केरी, रायबाग, अथणी, कागवाड, चिक्कोडी, कागल या तालुक्यातील पशुपालकांना पशुधन विकत अथवा खरेदी करण्यासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे होणारी उलाढालही चांगली आहे। गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे या बाजारातील उलाढाल थोडी कमी झाली आहे। असे असले तरी विविध सुविधांचा अभाव असल्याने बाजाराच्या विकासाला खीळ बसत असून सदर बाजाराचे क्षेत्र मोठे असूनही त्याच्या विकासाला प्रारंभ केल्यास पशुपालकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे। याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली जात आहे। घटप्रभा सहकारी साखर कारखाना गोकाक मुडलगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा प्रमुख कारखाना आहे। 2021-22 सालातील गाळप हंगाम पूर्ण करताना शेतकऱ्यांचे हित प्रामुख्याने जोपासले जाणार आहे। शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यंदाच्या गळीत हंगामात उत्पादकांच्या खात्यावर 20 दिवसात रक्कम जमा करण्यात येईल, असे ठाम मत कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक KMFचे अध्यक्ष व आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केले। घटप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या 2021-22 सालातील गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।